हरिओम, माझं नाव वृषालसिंह विनोद मळईकर, उपासना केंद्र वाघोटन. मी 2003 पासून बापूंकडे येत आहे. तेव्हापासून खूप छोटे मोठे अनुभव मला आले आहेत. त्यापैकी एक मी 2019 साली आलेला अनुभव मी सांगणार आहे. फेब्रुवारी 2019 ला माझे बाबा ऑफ झाले आणि आमचा आंब्याचा बिझनेस असल्याने मला गावी शिफ्ट होणं भाग पडलं. मी आणि आमचा सिनियर कामगार संदीप सिंह गुरव हे दोघे आम्ही बागेत काम करायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला बजावून सांगितलेलं की बाबा रे, तू आता मुंबईसून इलंस, मुंबईचा पाणी वेगळा आणि गावचा पाणी वेगळा, तेव्हा जा काय करशील त्या सांभाळून कर, नाही तर माका कामाक लावशील. असं सांगून आम्ही दोघे निघालो होतो कामाला. त्या दिवशी नेमकी आमच्याकडे बाईक नव्हती, म्हणून आम्ही चालतच त्या बागेच्या दिशेने निघालो होतो. तिथे पोचलो, पाणी वगैरे प्यायलो आणि कामाला सुरुवात केली. तर तिथे काम असं होतं की थोडं झाडावर चढायला लागणार होतं आणि एकटाच असल्याने तेवढं काम कम्प्लीट झालं नसतं, म्हणून मी मदत म्हणून मी झाडावर चढलो. तर झाडावर चढलं असताना त्याच्याने माझं संभाषण चालत होतं की जास्त वर जाऊ नकोस, खालून जेवढं करता येईल काम तेवढं कर आणि नाही होत असेल तर ठेव, मी ते काम कम्प्लीट करतो. पण मी त्याचं ऐकलं नाही. मी जसं मला जास्त वर जाण्याचा प्रयत्न केला आणि वर गेलो असताना काम चालू होतं आणि अचानक झाडाची फांदी तुटली, झाडाची फांदी तुटली आणि मी जोरात जोरात बापुरया बापुरया असं ओरडलो आणि ती फांदी याच्या स्पीड होता तो अगदी स्लो झाला आणि कसाबसा मी तिथून उतरलो आणि साईडला आलो आणि ती फांदी धाडकन खाली खाली पडली आणि झाडी खाली पडली आणि मी बाजूला येऊन बघतो तर काय, तर माझा जो संदीप सिंह जे होते ते थरथर कापत होते आणि मला ओरडत होते, मी तुला सांगितलं होतं, मी तुला सांगितलं होतं की वर जाऊ नको जास्ती, तरी तू वरती गेलंस, आता बापूंग हाक मारलं म्हणून वाटावलं, नाही तर तुझा काही खरा नव्हता, वाढात गेलं असतं, मी तुका थयच टाकलं असतंय आणि चलत घरी सुटलं असतंय. अशा प्रकारे बापूने मला वाचवलं. हरिओम श्रीराम अंबज्ञानी.